नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आधीच्या सरकारने प्रतिसाद न दिल्यानेच प्रकल्प परराज्यात. मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र. खोट्या बातम्या पसरवू नका. मंत्र्यांनी चार्ज न घेतल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर. आणि MHT CET निकाल जाहीर. नागपूरची अदिती 100% गुणांनी राज्यात अव्वल. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. गेल्या 1.5-2 वर्षात आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घेतला होता, असा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. आमचे सरकार येऊन 2 महिने झाले आहेत, तरी आम्ही या प्रकल्पाबाबत तातडीने बैठक घेतली व नियमित संपर्कात होतो. कंपनीला अनुदान देण्याचे मान्य केले, मात्र आमचे सरकार येण्याच्या कितीतरी महिने आधी हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता, तसे ट्विटही कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले होते, असे शिंदे यांनी नमूद केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंपनीला जो प्रतिसाद व सहकार्य मिळायला हवे होते ते न मिळाल्याने कंपनीने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदेंनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये यासाठी शिंदेगड आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहे. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखल्याचेही बोलले जात आहे. मात्र यातच आता आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शहरात होणाऱ्या बेकायदा बांधकामांना वेळीच आळा घालण्यासाठी अशा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करून कारवाई करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात देण्यात आले होते. या आदेशांची कशी अंमलबजावणी केली याचा अहवाल 26 सप्टेंबर रोजी सादर करावा. तो सादर न करणाऱ्या महापालिकांवर स्वतःहून अवमान कारवाई सुरू करू असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. विरोधकांना कुठलीही माहिती नाही, ज्यांना माहिती नाही त्यांच्यावर मी बोलत नाही. तसेच कार्यक्रमात कोणतीही धक्काबुक्की झाली नाही, खोट्या बातम्या पसरवू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्र्यांनी चार्ज न घेतल्याच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. अजित पवारांना उत्तर द्यायला मला वेळ नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सारसबाग परिसरात पादचारी तरुणीची मोबाईल संच हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. यमनाप्पा भीमराव लिंगाप्पा नडगिरी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि तिची मैत्रीण सारसबाग परिसरातील महालक्ष्मी मंदिरासमोरून जात होती, त्यावेळी आरोपी नडगिरीने तरुणीच्या हातातील मोबाईल संच हिसकावला. तरुणीने आरडाओरडा केला. पसार झालेल्या नडगिरीला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. Oh.
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांती नंतर आपले स्वागत। बदलत्या तंत्रज्ञानाने पारदर्शिता वाढवली असून आता जनतेला अतिशीघ्र न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची असली पाहिजे। त्यामुळे येत्या पंधरवड्यात नागपूर सेवा पुरवण्यात देशातला अव्वल जिल्हा ठरला पाहिजे। सोबतच ही प्रक्रिया यंत्रणेच्या कायमस्वरूपी अंगीभूत झाली पाहिजे, असा सूर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्यक्त केलाय। राज्यात आजपासून सामान्य नागरिकांच्या तक्रारी अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी 12 तालुके व मुख्यालयात एका अशा रीतीने 13 कार्यक्रम एकाच वेळी जिल्ह्यामध्ये घेण्यात आले। हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहामध्ये लाभार्थ्यांच्या भरगच्च उपस्थितीत घेण्यात आला। या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त माधवी खोडे चौरे, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोर्जे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ उपस्थित होते। ज्या ज्या सर्व्हिसेस ज्या पेंडिंग होत्या 10 तारखेपर्यंत ज्या लेवलला या सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागणार आहे त्या लेवलला आपण कॅम्प घेऊन त्या सगळ्या आपण निकाली काढणार आहे। प्रशासन आपल्या गावी जवळपास आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 84 आपले रेव्हेन्यू सर्कल आहेत, त्यापैकी आम्ही प्रत्येक तहसीलदारांनी आमच्या एसडीएमने स्वतः सांगितलं की सर या 2 हप्त्यामध्ये आम्ही पहिल्या हप्त्यामध्ये 1 मंडळ आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये 1 मंडळ, टोटल 14 तालुक्यातले 28 मंडळ होते। आम्ही या 2 हप्त्यामध्ये कॅम्प घेणार आहे आणि त्याला आम्ही प्रशासन आपल्या गावी ही मोहीम नाव दिलेलं आहे। त्या दिवशी आणि हे नावं ॲडव्हान्समध्ये त्या मंडळामध्ये कम्युनिकेट सुद्धा झालेले आहे, जेणेकरून तिथे त्या 10-12 गावातले लोक त्यांचे जे ट्रेनिंग आहे मग ते फेरफार राहो, त्यांचे लोनचा इश्यू राहो, त्यांचं मोजमाप राहो, पीएम किसान राहो, आधार लिंकिंग राहो, हेल्थचे इश्यू राहो, जिल्हा परिषद सगळे कॉर्पोरेशन सगळ्यांचे आणि काउन्सिलचे जे इश्यू राहील त्या गावामध्ये ते येऊन तिथं आम्ही कॅम्प लावून आमचे तलाठी आमचे सगळे लॅपटॉप घेऊन राहील आणि ऑन द स्पॉट आम्ही जे ट्रेनिंग आहे ते करू। दीक्षाभूमी स्थित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाची फिशरीची विद्यार्थिनी अदिती आनंद टेंभुर्णीकर पीसीबी ग्रुपमधून टॉपर असून स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबईद्वारा आयोजित MHT CET परीक्षेत तिने 100% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकावलाय। MHT CET परीक्षेत 99% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी मामिडवार 99.89%, प्रथमेश कौटिकवार 99.89%, वेदांत मारोडकर 99.26%, आयुष बोकड 99.70%, राहुल गुप्ता 99.68%, मैथिली रेवतकर 99.64%, आयुष खिरैया PCM ग्रुप 99.63%, मैत्रेयी घनोटे 99.59%, आर्यन उके 99.19%, नेहल अग्रवाल 99.3%, अर्कजा देशमुख 98.22%, तनुष लिचाडे 96.11%, शिवेन अग्रवाल 96.9%, ऋषी मिश्रा 96.2%, प्राची भोयर 96% व ऋतुजा कोल्हे 96% गुण मिळवले। अदिती टेंभुर्णीकर मैत्रेयी घनोटे मैत्रेयी रेवतकरचा सत्कार बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले तसेच प्राचार्य डॉ BA मेहर यांच्या हस्ते करण्यात आला।
सध्या अभियांत्रिकी, कायदा आणि इतर तत्सम अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात, पण पुढील वर्षीपासून पदवीपूर्ण व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील 12वी आणि सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीला समान महत्त्व दिले जाईल. जिल्ह्यातील तिवसा येथे पिंगळाई नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. हे तिघेही मासे पकडण्यासाठी नदीत टाकलेले जाळे बाहेर काढण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते, पण पुराच्या पाण्यात ते वाहून गेले. जिल्हा बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बुडालेल्या मच्छीमारांचा शोध सुरू केला. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू असल्याचे तिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी सांगितले आहे. हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील मौजा तारखेड येथील रहिवासी होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पोहोचले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारांच्या मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वनश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरित करण्यात आली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. यावेळी प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आदी उपस्थित होते. पाण्यामध्ये जाणारे फवारे, त्यातलं नागपूरचं
इसवीसन 9,35,000 त्या वर नागरिकांना 35 कोटीच्या वर साहित्य वाटप करून समाजाच्या शेवटच्या दीन गरीब दुखऱ्या माणसांना आधार देण्याचं केवळ भाषणच नाही तर कर्तृत्वाचं आणि कर्तव्याचं दिव्यांना आधार देण्याचं काम आम्ही केलं. मी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देण्याकरता सर्वांनी धोरण मिळण्यापर्यंत वापरलं. मी व्यासपीठावर सर्व नेत्यांचे माफी मागतो कारण नीतीशीला एक वाजता बैठक आहे त्यामुळं सर्व व्यासपीठ एका शंभरचे नाव घ्यावं लागेल कारण त्या भागातले आमदार त्यांचे आभार मानतो त्यांनी प्रवीण दंडके आणि सर्वांनी एक प्रचंड मेहनत करून या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या परिवारासारखं बोलून या ठिकाणी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देण्याकरता प्रचंड मेहनत घेते व्यासपीठाने मेहनत घेते आपल्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेते त्यांचे मी आभार मानतो. आणि ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये सांगितलं बरोबर आहे याच्यामध्ये सांगितलं की देशामध्ये इतक्या लाख लोकांना इतक्या दिव्यांगांना इतक्या लाभार्थींना कुठेही देशामध्ये मी पूर्ण महाराष्ट्राच्या प्रभाव मोदींच्या वाढीच्या निमित्त आपला सेवा सप्ताहाच्या नीतीची आम्ही अभ्यास करत होतो. सेवा सप्ताह हा कसा उत्तम होईल 15 दिवसाचा सेवा सप्ताह आठवतो मोदींच्या जन्मदिवसापासून 2 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंती पर्यंत 25 तारखेला अनुपात यांची जयंती हा 15 वाळा आहे. हा सेवा सप्ताहाचा नाव साजरा करताना मला आठवलं की सर्वात उत्तम काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं तर नितीनजींनी केलं असं एक या ठिकाणी आम्ही आपला रिपोर्टही सुद्धा काल आम्ही केंद्र सरकारला पाठवला केंद्रीय भारतीय जनता पक्षाला पाठवला याकरता की उत्तम काम जर देशामध्ये कुणी केलं ते दिव्यांगांना आधार देण्याचं काम आम्ही नितीनजींनी केलं आणि वैयक्तिक योजनेचा लाभ आपल्या या नागपूरमध्ये आपल्या सर्व व्यासपीठांच्या सहकार्याने झाला. मी राज्याच्या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून नितीनजींचा खूप खूप आभार मानतो. त्यांचे आभार मानतो कारण हा सेवा सप्ताहाचा पहिला कार्यक्रम आहे आणि अत्यंत चांगला भक्तीची त्यावर नागरिकांना 25,000 वर साहित्य मिळणार आहे हे उत्तम काम आणि जे काम करायला पाहिजे निवडणाऱ्या व्यक्तीने मला तुमचे आभार मानायचे आहे की जे मतं खासदार होण्याकरता नीतीने घेतले ज्या बटनवर तुम्ही कमांडच्या बटनवर तुम्ही त्यांना मत देऊन त्यांना खासदार केलं मला वाटलं त्यांनी एका बटणाचं की जे आपलं मताचं कर्ज असतं शेवटी मतदार आपण करतो ते मताचं कर्ज असतं. माननीय नितीनजींनी आपल्या सर्वांचं मताचं कर्ज कितीतरी कोटी माझ्यासाठी परत केलंय नागपूरला की नागपूरची जनता आपल्याला कधी विसरणार नाही एवढंच आणि धन्यवाद. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देतो म्हणून 3,00,000 रुपयांनी फसवल्याचा प्रकार उजेडात आलाय. या प्रकरणी नरसिंह रामेश्वर सारसार आरवी रजनी अंबादास चौधरी चंद्रपूर पंकज हरिदास झोगडे अमरावती व अंबादास चौधरी चंद्रपूर यांच्यावर आरवी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चौघेही फरार आहेत. आरवीच्या रितेश राजेश टाक यास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन नरसिंह सारसार यांनी दिले मात्र त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगितले. चौधरी वर्ध्यात आल्यावर रितेश हा नरसिंह सोबत त्याला भेटला. 50,000 रुपये दिल्यावर एक अर्ज भरून घेत 2 फोटोही घेतले. 2 महिन्यांनंतर परत रितेशने 2,00,000 रुपये दिले. नोकरीबाबत विचारणा केल्यावर सध्या जागा रिक्त नसल्याचे उत्तर त्याला मिळाले. यानंतर आरवीच्या सावरकर याची 8.5 लाख रुपयांनी व विरसिंग सारसार याची 5 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान रितेशला एकदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आले होते मात्र तिथे गेल्यावर त्याला आरोपींपैकी एकही जण भेटला नाही. अखेर त्यास हा बनवाबनवीचा खेळ असल्याचे व आपला पैसा लुबाडल्याचे लक्षात आल्यावर रितेशने आरवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.